आणि आता प्रत्येक जिल्ह्यातली बातमी पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात. आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि या जिल्ह्यांसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा देखील समावेश आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. त्याचबरोबर संपूर्ण विदर्भात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. मुंबईमध्ये पावसाचा जोर कमी झाला असला तरी आजही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस झालाय. मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर ओसरला असला तरी संततधार कायम आहे. मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील एकूण पाणी साठा शुक्रवारी सकाळीपर्यंत 68% पोहोचलाय आणि या 7 तलावांपैकी 4 तलाव आतापर्यंत ओव्हरफ्लो झाले. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील तुळशी विहार, तानसानंतर मोडकसागर तलाव देखील तुडुंब भरून वाहू लागलेला आहे. सध्या तलाव क्षेत्रामध्ये सुरू असलेला पाऊस पाहता वर्षभराचा कोटा लवकरच फुल होण्याचा अंदाज आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये सध्या सुरू असलेली 10% पाणी कपात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून रद्द केली जाईल असं पालिकेनं सांगितलंय. पुण्यामध्ये पावसाचा जोर वाढू लागल्यानं धरण साठ्यामध्ये दमदार वाढ होत आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील पाणी साठा 21 टीएमसीच्या पुढे गेलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखाली आज पाणी आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत शहरातील पाणी कपात मागे घेण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर अंगांमध्ये असलेल्या भीमाशंकर आणि भोरगिरी परिसरातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढलाय. यामुळे खेड तालुक्यातील सासकमान धरण ओव्हरफ्लो होऊन भीमा नदीमध्ये 3000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. एकूण 8.5 टीएमसी क्षमता असलेलं धरण यंदा पूर्णपणे भरायला 8 दिवस उशीर झालाय. भीमा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढताना दिसून येतोय. सध्या पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर देखील पाऊस मुसळधार सुरू आहे आणि पाऊस आणि धुकं यामध्ये पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करताना वाहन चालकांना कसरत करावी लागते. त्यामुळे काहीसा वाहनांचा वेग मंदावताना एक्सप्रेस हायवेवर दिसून येतोय. गेले 3 दिवस कोकणात पावसानं थैमान घातलंय आणि त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये परिस्थिती गंभीर बनली होती. मुसळधार पावसामुळे कोकणामध्ये सर्वाधिक उत्पन्न देणारी भात शेती धोक्यात आली आहे. भाताच्या हळव्या रोपांना प्रमाणापेक्षा जास्त पाणी झाल्यानं रोपं कुजण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला असून सूर्या नदीनं रौद्र रूप धारण केलेलं आहे. सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. राज्यात काही भागात अतिवृष्टीसह पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर 40 कन्नड घाटातील 4 ते 5 ठिकाणं अत्यंत धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली आहेत. घाटात दरड कोसळण्याची शक्यता असल्यानं वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सांगलीच्या मिरजेतील कृष्णा नदीमध्ये भव्य होड्यांच्या शर्यती पार पडलेल्या आहेत आणि या शर्यतीमध्ये सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातल्या 11 होडी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मावळमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरणात 81.47% पाणीसाठा झालेला आहे. असाच पाऊस पडत राहिला तर पवना धरण काही दिवसात 100% येईल. मात्र सध्या पिंपरी चिंचवड आणि मावळवासियांची पाण्याची चिंता मिटली असून सिंचन आणि औद्योगिकरण तेजीमध्ये सुरू राहणार आहे. जोरदार पावसामुळे देशात जिऱ्याचं उत्पादन कमी झालेलं आहे पण देशांतर्गत बाजारात मागणी चांगली असल्यानं जिऱ्याच्या भावामध्ये चांगलीच तेजी आल्याचं पाहायला मिळतंय. मसाले बाजारातील तेजी धण्यापर्यंत पोहोचलेली आहे. धण्याला गेल्या काही महिन्यांपासून चांगली मागणी आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीमध्ये धण्याची निर्यात 3 पटीनं वाढली आणि त्यामुळे वायद्यांमध्ये धण्यानं 8000 टप्पा पार केलाय. राज्यातील बाजारात कारल्याची आवक खूप कमी होते आणि त्यामुळे कारल्याचे भाव टिकून आहेत. आवक कमी असली तरी मागणी मात्र टिकून आहे आणि त्यामुळे कारल्याला प्रति क्विंटल सरासरी 3500 ते 4500 रुपयांचा भाव मिळतोय. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव वाढल्यानं देशातील बाजारातही दराला आधार मिळालाय. कापसाच्या भावात आजही काही बाजारांमध्ये क्विंटल मागे 100 रुपयांपर्यंत सुधारणा झाली आहे. सध्या कापसाला देशातील बाजारात 6700 ते 7500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. देशातील बाजारात हळदीला आधार देणारे काही घटक सक्रिय आहेत. देशात हळदीची उपलब्धता कमी आहे आणि त्यातच यंदाची लागवड 20% कमी राहण्याची शक्यता आहे. तर हळदीची मागणी कायम राहण्याचा अंदाज अभ्यासकांनी वर्तवलेला आहे.
जळकट तालुक्यातील तिरू नदीपात्रातील बंधाऱ्यात पुरात वाहून आलेल्या एका 38 वर्ष व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे। या मृत व्यक्तीची ओळख पटली असून तो निलंगा तालुक्यातील तगरखेडा इथे राहणार आहे। वडिलांच्या प्रामाणिकपणामुळे मालकाने मुलाला देखील कामावर ठेवलं, विश्वासाने बँक व्यवहार पासवर्ड आणि कार्डची जबाबदारी दिली, मात्र या मुलाने मालकाला 35 लाखांनी फसवलं असून तो गेल्या 5 महिन्यांपासून पसार झालाय, तर मुलाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अक्कलकोट तालुक्यात स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी परिषदेसमोर सरळ रचून आंदोलन केलं, तर रस्ता नसल्यानं येथील अनेक समाज बांधवांची कोंडी होते। दहनविधीसाठी लागणारं साहित्य देखील नगर परिषदेसमोर आणून ठेवलं आणि त्यामुळे हिंदू स्मशानभूमीतील रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। धाराशिव तुळजाभवानी मातेचा चांदीचा प्राचीन खडावा गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मंदिर संस्थांनी पुरातन दागिन्याची पुन्हा मोजणी सुरू केली असून या 4 नंबरच्या डब्यातील चांदीचा खडावा जोड गायब असल्याचं आढळून आलं। आज अधिक मासातील कमला एकादशी आहे आणि त्यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हजारो फुलांचा वापर करून आरास करण्यात आलेला आहे। देवाचा गाभारा चौखांबी सोळखांबी सभा मंडप फुलांनी सजवण्यात आलाय, तर विठ्ठलाला शुभ्र वस्त्र आकाशी रंगाची अंगरखा चंदनाचा टिळा आणि गळ्यामध्ये तुळशी हार घातल्यानं देवाचं रूप अधिकच खुलून दिसतंय। ही सजावट पुण्याचे भाविक राम जांभुळकर यांनी केलेली आहे। पुण्यातील आंबेगाव तालुक्यात मेंगडेवाडी ते जाकरवाडी फाटा दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे अपघाताचं प्रमाण वाढलंय। सकाळी सिमेंट वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला आणि यात ट्रकचा चालक गंभीर जखमी झालाय। बुलढाण्यातील मलकापूरमध्ये हायवे क्रमांक 6 वर भीषण अपघात झालाय। 2 ट्रॅव्हल्स समोरासमोर धडक दिल्यानं 7 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 25 ते 30 जण जखमी झालेत। महामार्गावर सकाळी 3 वाजता हा अपघात झाला। आयटीआरची मुदत लवकरच संपणार आहे। आतापर्यंत 5 कोटींपेक्षा जास्त लोकांनी आयकर विवरण भरलेलं आहे, मात्र अजूनही सुमारे 27% करदात्यांनी विवरण दाखल केलेलं नाहीये। त्यापैकी 14% लोकांची डेडलाईन हुकण्याची शक्यता जास्त आहे। 11वीची पहिली विशेष फेरी सुरू आहे। पहिल्या विशेष प्रवेश यादीमध्ये महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना सोमवारी 31 जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे। पहिल्या यादीअंतर्गत 45,161 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलाय। आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाय। दरम्यान अखिल भारतीय व्याघ्र गणनेचा बहुप्रतीक्षित व्याघ्र प्रकल्प आणि राज्यनिहाय वाघांची संख्या आज जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यात महाराष्ट्रात 1,445 वाघ असण्याचा अंदाज आहे। शिरूर तालुक्यातील शिक्रापूर बावळेवाडीनं आमदार अशोक पवार यांना गावबंदी केलेली आहे। विधानसभेत जिल्हा परिषद शाळेची चुकीची माहिती दिल्यामुळे ग्रामस्थांनी या आमदारांना निषेध केलाय, तसंच महिलांनी अशोक पवार यांच्या तोंडाला काळं फासण्याचा देखील इशारा दिलाय। कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात सुरक्षेचे 3-13 वाजलेत। कारागृहामध्ये कार्यरत असणाऱ्या एका सुभेदाराकडे 2.5 किलोचा गांजा सापडला असून बाळासाहेब भाऊ गेंड असं या सुभेदाराचं नाव आहे, त्याला राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे। गोंदिया जिल्ह्यातल्या देवरी तालुक्यातील कन्हाड गाव या ठिकाणी 2 कुटुंबांमध्ये हाणामारी झाली आणि यात काही जण जखमी झाले असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय, तर मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी 6,000 कोटी रुपयांची कामं कंत्राटदारांना देण्यात आलेली आहेत, मात्र या कंत्राटदारांनी रस्त्यांवरील खड्डे बुजावण्याची जबाबदारी न घेतल्यामुळे बीएमसीनं दंडात्मक कारवाईचा बडगा उगारलाय। या 5 कंत्राटदारांना 1,650 कोटी रुपये दंड आकारण्यात आलेला आहे। मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे। या मेगाब्लॉकमुळे अनेक लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला आहे। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार बोळींज येथील गृहप्रकल्पातील घरांची विक्री होत नसल्यानं मंडळाची डोकेदुखी वाढलेली आहे, मात्र आता या प्रकल्पातील शेवटच्या घराची विक्री होईपर्यंत अर्ज विक्री स्वीकृती आणि वितरण प्रक्रिया सुरू ठेवण्याचा निर्णय मंडळानं घेतलाय। म्हाडाच्या 4,082 घरांच्या लॉटरीसाठी 1,20,144 अर्जदार पात्र ठरलेले आहेत आणि या लॉटरीचे स्थळ आणि तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे। म्हाडाच्या लॉटरीची घरं अंधेरी जुहू गोरेगाव कांदिवली बोरिवली विक्रोळी घाटकोपर पवई ताडदेव आणि सायन इथे असून या माध्यमातून म्हाडाकडे 519 कोटींचा अनामत रकमेचा भरणा झालेला आहे। राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची नोंद युडॅस प्रणालीमध्ये करण्यात येते, मात्र 2021-22 तुलनेमध्ये 2022-23 राज्यातील जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या 3 लाखांनी घटल्याचं समोर आलेलं आहे। विद्यार्थी संख्या कमी झाल्याचा फटका वार्षिक नियोजन आणि अंदाजपत्रकावर होण्याची शक्यता आहे।
राज्यातील विविध विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या निकालाला विलंब होतोय आणि त्यामुळे एलएलबी आणि बीएड अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पुन्हा एकदा पुढे ढकलण्याची वेळ राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षावर आलेली आहे। यापूर्वी सीईटी सेलकडून प्रवेश जूनपासून सुरू केले जाणार होते, मात्र विद्यापीठांचे निकाल लांबल्याने प्रवेश प्रक्रिया रखडलेली आहे। ऑनलाइन डिलिव्हरीचं प्रमाण वाढलं असून शाळांबरोबरच कार्यालयांमध्ये देखील आता कॅन्टीन सुरू करण्यात आलेला आहे। त्याचा थेट फटका मुंबईच्या डबेवाल्यांना बसला असून त्यांच्या रोजगारावर संकट आलेलं आहे आणि त्यामुळे सुरुवातीला 5000 एवढ्या मोठ्या संख्येने असलेले डबेवाले आता 1500च शिल्लक राहिलेले आहे। पनवेल तालुक्यातील 81 गावांमध्ये सीसीटीव्हीचं जाळं कार्यरत झालेलं आहे। या गावांमधील बहुतांश परिसर हा डोंगराळ भाग तसंच निर्जन असल्यानं समाजकंटक गैरकृत्य करण्यासाठी इथल्या ठिकाणांचा वापर करतात, मात्र आता सीसीटीव्ही लावल्यानं कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होईल असं सांगण्यात येत आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेनं नाट्यगृहांच्या भाड्यामध्ये मोठी वाढ केल्यानं मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला होता आणि यानंतर महापालिका प्रशासनानं एक पाऊल मागे घेत नाट्यगृहांच्या भाड्यामध्ये 50% कपात केली आहे। सुधारित आणि नवीन दरांची 1 ऑगस्टपासून अंमलबजावणी केली जाणार आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं मोशी येथील कचरा डेपोमध्ये कचऱ्यापासून वीज निर्मिती हा अत्याधुनिक प्रकल्प उभारलाय। पालिकेनं वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची ट्रायल रन घेतली असून त्यामध्ये 1.7 मेगावॅट वीज निर्मितीचे प्रात्यक्षिक यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले। मुंबई सत्र न्यायालयामध्ये 1 कोटींपर्यंतचे खटले चालवण्याची मर्यादा आता 10 कोटींपर्यंत वाढवलेली आहे। याविषयीचे दिवाणी न्यायालय सुधारणा विधेयक 2023 विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आलं, यामुळे मुंबई उच्च न्यायालयावरील खटल्यांचा ताण आता कमी होणार आहे। मुंबई होमगार्ड्सना पुन्हा सलग 180 दिवस काम मिळणार आहे। याबरोबरच त्यांना कवायत भत्ता देण्याचा तसंच दर 3 वर्षांनी नोंदणी करण्याचा नियम रद्द करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे, त्यामुळे पुन्हा यासाठी 350 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। मुंबई शहर आणि उपनगरात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाल्यानं मुंबईकरांनी मुंबई मेट्रोला पसंती दिली आहे आणि त्यामुळे गेल्या 3 दिवसांपासून मुंबई मेट्रोच्या दैनंदिन प्रवासी संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। आज मुस्लिम बांधवांचा पवित्र मोहरम असून मोहरम निमित्त मनमाड शहरातील एक हिंदू कुटुंबीय गेल्या 5 पिढ्यांपासून ताबूत बनवून भक्तिभावानं मोहरम साजरा करतायत। यंदाही त्यांनी ताबूत बनवून जातीय सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिलाय। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे मोहरम निमित्त इराणी बांधवांच्या वतीनं शहरातून जुलूस काढण्यात आलं। खडका रोड पासून ते ताप्ती नदीपर्यंत जुलूस काढला असून यामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता, तर इराणी बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। अहमदनगरमध्ये मोहरम निमित्त रात्री काढण्यात आलेली कत्तलची मिरवणूक शांततेत पार पडली। दुपारी इमाम हसन यांच्या सवारीशी भेट घेतल्यावर मोहरमच्या मुख्य मिरवणुकीला सुरुवात होईल। मिरवणुकीत सर्वधर्मीय सहभागी होत असून पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त ठेवला आहे। पुण्याच्या शिरूर तालुक्यात भर लोकवस्तीत तळ ठोकून बसलेल्या बिबट्याला वनविभागाच्या मदतीनं जेरबंद करण्यात आलं। बिबट्या काल दुपारपासून तळ ठोकून बसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत होती। सुदैवानं बिबट्यानं कोणावरती हल्ला केला नसला तरी ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। 2022 मधील पीक विम्याचे पंचनामे 1 महिन्यात उपलब्ध करून द्या असे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विमा कंपनीला दिलेत। पीक विमा वितरणामध्ये झालेल्या अनियमिततेबाबत विधान भवनात अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली आणि यावेळी पंचनाम्याच्या प्रति 1 महिन्यात उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले। उद्धव ठाकरे यांची तोफ आज ठाण्यामध्ये धडाडणाऱ्या गडकरी रंगायतन इथे संध्याकाळी होणाऱ्या हिंदी भाषकांच्या मेळाव्याला ते मार्गदर्शन करतील, त्यामुळे सध्याच्या राजकीय घडामोडींवरती उद्धव ठाकरे काय भाष्य करतात याकडे सर्वांचं लक्ष असेल। विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेत्याचं नाव पुढच्या आठवड्यात निश्चित होईल अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली। विरोधी पक्षात ज्यांचे जास्त आमदार असतात त्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळतं। आता काँग्रेसकडे अधिक आमदार आहेत आणि पुढच्या आठवड्यापर्यंत विरोधी पक्षनेत्याचं नाव कळेल असं पटोले म्हणाले। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी राज्य सरकारवरती टीका करताना विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरं नसल्यामुळे सरकार अधिवेशन गुंडाळायला निघाल्याचा आरोप केलाय, तसंच हे सरकार लोकांचे निर्णय घेण्यात कुचकामी ठरत असल्याची टीका त्यांनी केली। संभाजी भिडे यांनी महात्मा गांधीजींवरती केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला, यावरती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली। सरकारनं त्यांचं वक्तव्य तपासून त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी बावनकुळेंनी केली। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची एक मुलाखत नुकतीच पार पडली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिलक्या शब्दात उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवरती टीका केली। काहीतरी 1-2 दिवसांपूर्वी कुणीतरी मुलाखत घेतली, जाऊ दे मी त्यात पडत नाही, घरगुती मुलाखत होती, माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्यापुरतं आमचं सरकार मर्यादित नसल्याचं त्यांनी म्हटलं, तर या सरकारनं हेलपाटे शब्द कायमचा बंद केला असल्याची टीका सुद्धा शिंदेंनी केली।
शिवसेना ठाकरे गटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणखी एक जोरदार धक्का दिलाय। कृष्णा विश्वासराव यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केलाय। यावेळी सातमकर आणि मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरती टीकेची तोफ डागली। मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचं मुंबई महानगरपालिकेमध्ये दालन सुरू केल्याप्रकरणी वर्षा गायकवाड यांनी मुद्दा उपस्थित केला। पालकमंत्र्यांचं कार्यालय तत्काळ बंद केलं पाहिजे, मुंबई पालिकेत पालकमंत्र्यांचं कार्यालय सुरू करून भाजपने नवीन परंपरा सुरू केल्याचा आरोप वर्षा गायकवाडांनी केला आणि त्याला मंगल प्रभात लोढांनी प्रत्युत्तर देत कुणी आडवा आला तरी पालिकेतील कार्यालय सुरूच राहणार असल्याचं ठणकावलं। गणेशोत्सवासाठी यावर्षी मुंबई महापालिका गणेश मंडळांकडून अनामत रक्कम आकारणार आहे। मंडळांना मंडपांसाठी अर्ज करताना 1000 रुपये रक्कम भरावी लागणार आहे। दरम्यान महानगरपालिकेने ही रक्कम आकारू नये असं मत मंडळांनी व्यक्त केलंय। गणेशोत्सव धार्मिक सोहळा असून त्यासाठी शुल्क आकारू नये असा कोर्टाचा आदेश आहे। तसंच वीज आणि अग्निशमनाकडे या पद्धतीची अनामत रक्कम आधीच भरली जाते असं देखील मंडळांकडून सांगण्यात आलंय। यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलं होतं आणि महापालिकेच्या या आवाहनाला अंधेरी पश्चिमेकडील स्वप्नाक्षय गणेशोत्सव मंडळाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालाय। या मंडळानं तब्बल 50,000 अधिक सर्वधर्मीयांच्या लग्नपत्रिका आणि इतर धार्मिक कार्यक्रमांची पत्रकं गोळा करून 9 फुटांचा गणपती बनवण्याचा निश्चय केलाय। मध्य रेल्वेच्या सायन कांजूर मार्ग भांडूप यासोबतच अनेक स्थानकांवरती 166 पंप 24 महत्वाच्या ठिकाणी बसवण्यात आल्यानं पाणी साचलं नाही। रेल्वे रुळाखालून जाणारे मायक्रो पंप सुद्धा साचलेलं पाणी शोषून घेत आहेत। तसंच नाले सुद्धा वेळेत स्वच्छ करण्यात आल्यानं यावर्षी पाणी साचलेलं नाही। उल्हासनगरच्या खड्डेमाई रस्त्यातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना गुलाब पुष्प देत राष्ट्रवादी काँग्रेसनं गांधीगिरी आंदोलन केलं। जनतेला खड्ड्यात टाकणाऱ्यांना महापालिका निवडणुकीमध्ये खड्ड्यात घालावं यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटानं खड्ड्यांविरोधात पिंडदान आंदोलन केलं। या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यात बसून पिंडदान केलं तसंच झाडं लावून बीएमसीचा निषेध केला। पुण्यामध्ये सिंहगड रोड परिसरात भरधाव ट्रकनं एका महिलेला धडक दिली। अपघाताची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे। महिला गंभीर जखमी झाली आहे। ही महिला रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाला। अहमदनगर शहर आणि उपनगरातील रस्त्यांची दुरवस्था झाली। 5 ते 6 महिन्यांपूर्वीच रस्त्यांची कामं करून सुद्धा खड्डे पडलेत आणि त्यामुळे कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। कोल्हापुरात स्वराज्य पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं। शहरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे, त्यामुळे तारा राणी चौकात खड्ड्यांमध्ये कागदी होड्या सोडून निषेध करण्यात आला आणि या दरम्यान कोल्हापूर खड्डेमुक्त न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील दिला गेलाय। बीड शहरामध्ये स्वराज्य संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं। शहरातील खराब रस्त्यांच्या मुद्द्यावरून हे आंदोलन झालं आणि यावेळी खड्ड्यांमध्ये झाडं लावत निषेध करण्यात आला। पत्नीच्या चरित्रावरती संशय घेऊन डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या करणाऱ्या आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। बीड जिल्हा सत्र न्यायालयानं हा निकाल दिलाय। बोरीवली पोलीस स्टेशनमध्ये एका आरोपीनं पोलीस लॉकअपमध्येच आत्महत्या केल्याचं समोर आलं। एका हत्येच्या प्रकरणातला तो आरोपी होता आणि सकाळी स्वतःच्या कोठडीत गळफास घेऊन त्यानं आत्महत्या केली। तर यावत संपूर्ण राज्यभरातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या बातम्या आपण वेगवान स्वरूपात पाहिल्या। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये। संपूर्ण राज्यभरातले अपडेट सविस्तरपणे घेण्यासाठी महाराष्ट्र अनलिमिटेड या बुलेटिनमध्ये तुम्हाला हे सगळे अपडेट मिळतील। आणि या दरम्यानची एखादी बातमी पुन्हा पाहायची असल्यास न्यूज एटीन लोकमतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेज सुद्धा फॉलो करा। संपूर्ण राज्यभरात कुठे पर्जन्यमान कसं आहे किंवा कुठे पुराची परिस्थिती आहे का याचे देखील अपडेट तुम्हाला सर्वात आधी न्यूज एटीन लोकमतवरती पाहायला मिळतील। यानंतरच्या बुलेटिनकडे वळण्याआधी एक नजर टाकूयात 10 सेकंद 10 बातम्यांवर।